आपल्या पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, आपल्या क्षेत्रातील आमदार आदरणीय विकास कुंभारे, शहराचे अध्यक्ष बंटी कुके, आपले दुसरे निवडणूक प्रमुख आमदार प्रवीण दटके, आपल्या मंडळाचे पार्टीचे अध्यक्ष आगलावे, सर्व आपल्याला समर्थन देणाऱ्या पक्षाचे प्रमुख नेते मंडळी पवारसाहेब, आज भोला बैसवारे अहिरकरजी, आपण सगळेजण मला जे समर्थन दिलं आणि मेहनत करत आहात, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे हात जोडून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. माझ्या बांधवांना आणि बहिणींनो, आपण सगळ्यांनी मला 10 वर्ष नागपूर लोकसभेचा सदस्य म्हणून मला आपण सगळ्यांनी निवडून दिलं. या 10 वर्षामध्ये नागपूर लोकसभेमध्ये 1 लाख कोटी रुपयाची कामं करण्याची संधी मला मिळाली. एवढंच नाही तर देशामध्येही काम करण्याची संधी आपल्यामुळे मिळाली. मी शिपिंग मंत्री होतो, 16 लाख कोटी रुपयाची सागरमाला योजना केली. मी NHAI राष्ट्रीय महामार्गाचा मंत्री होतो, 50 लाख कोटी रुपयाची कामं रस्त्याची करण्याची मला संधी मिळाली. मी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो, महाराष्ट्रामधले अनेक बंद पडलेले इरिगेशनचे प्रकल्प मला पुन्हा पूर्ण करण्याची संधी मिळाली. या सगळ्या कामाचा हिशोब खूप मोठा आहे, पण या सगळ्या कामामुळे मला संपूर्ण भारतामध्ये एक सन्मान मिळाला, एक प्रतिष्ठा मिळाली. आज सोशल मीडियामध्ये माझे 4.5 कोटी फॉलोअर आहेत. एवढंच नाही तर मी जेव्हा कुठेही देशात बोलतो तर अमेरिकेपासून जर्मनीपासून युरोपमध्ये सगळे लोक ऐकतात आणि मला त्याचा फीडबॅक मिळतो. मला 2 ते 3 लाख रुपये महिना यूट्यूबकडून मिळतो, कारण लोक तेवढा वेळ ऐकतात. मी ते सगळे पैसे गरीब लोकांची सेवा करण्याकरता, त्यांच्या ऑपरेशन करता डोनेशनमध्ये देऊन टाकतो, कारण मला एक विश्वास आहे की राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही आहे. मी कधीही कोणावर टीकाही करत नाही आणि कोणाचं नावही घेत नाही, कारण आपण पॉझिटिव्हली काय काम केलं असेल ते लोकांना आपण सांगितलं पाहिजे. आणि ये तो पब्लिक है सब जानती है, गाणं होतं ना, पब्लिकला सगळं माहिती आहे. पब्लिकला कोणी मूर्ख नाही म्हणू शकत. आणि म्हणून आज जेवढी प्रतिष्ठा सन्मान मला जगात मिळाला, हे 7 वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी मिळाली, 50 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त कामं झाली, याचं श्रेय जरी लोक मला देत असले तर याचं खरं श्रेय नागपूरच्या जनतेला आहे आणि माझ्यासमोर बसलेल्या जनतेला. तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं. मी मागच्या वेळी निवडणुकीच्या यात्रेमध्ये बांगलादेशमध्ये इथे फिरलो होतो, गरीब गरीब लोकांनी आपल्या घरासमोरचे रस्ते धुतले होते, रांगोळ्या काढल्या होत्या, नवीन कपडे घालून मला ओवाळण्याकरता माझ्या आया बहिणी रस्त्यामध्ये उभ्या होत्या. मला तुमचं प्रेम हीच माझी राजकीय पूंजी आहे. आज मला आनंद आहे थोडासा इथे येताना की मी तुम्हाला वचन दिलं होतं की तुम्हाला सगळ्यांना मी मालकी हक्काने तुमची घरं करून देईन. आज मला आनंद आहे की खूप अडचणी आल्या, खूप समस्या निर्माण झाल्या, अनेक मिटिंगा झाल्या, महाराष्ट्रापासून तर सगळ्या मिटिंगा इन्कम टॅक्स कमिशनरपर्यंत अनेक अडचणी आल्या, पण मला आज आनंद आहे की 3-3.5 रजिस्ट्र्या झाल्या, 3-4 होण्याच्या प्रक्रियेत आहे आणि बांगलादेशमधला गरीब माणूस आता आपल्या घराचा मालक बनलेला आहे, त्याला बँकेतून कर्ज मिळू शकेल अशी व्यवस्था झाली आहे. आपण नाईक तलावाला सुंदर करतोय, पण हा सुंदर तलाव ठेवायची जबाबदारी तुमची आहे, नाही तर आम्ही सुंदर करू आणि तुम्ही रोज सकाळी आपली धुवायला तिथं जाल.
म्हणजे गडबड होऊन जाईल सगळी, असं नका करू. आपल्या आया बहिणी फिरल्या पाहिजे, मुलं खेळले पाहिजे बगीचात, गोरगरीब जनतेला आनंद मिळाला पाहिजे. आम्ही बांधून देऊ, चांगला करू, पाणी शुद्ध करू, पण तो या तलावाचे मालक मी नाहीये, महानगरपालिका नाहीये, या तलावाचे मालक विकास कुंभारे नाहीये, या तलावाचे मालक कोणी असेल तर बांगलादेशची जनता आहे, तुम्ही याचे मालक. आपल्या भागामध्ये आपण रेल्वे लाईन ही अडचण होती. आपलं हे कुठं आहे? नाही, आपला हा पराते भास्कर याच्याही घराजवळचे होते. मी शब्द दिला, मी शब्दाचा खूप पक्का आहे. तिन्ही पण पिवळ्या मारबती पासून सगळ्या ठिकाणी रेल्वे लाईनच्या आतून आता जाण्याकरता पूल होऊन राहिल्या आणि तुमचा प्रश्न सुटला. आणि कमाल टॉकी चौकापासून जो पूल आहे, जो डायरेक्ट वरच्यावर तुम्हाला उमरेड रोड पर्यंत दिघोरीच्या पलीकडे पोहोचवणार आहे, त्या पुलावर चढण्याकरता विकास कुंभारे प्रवीण दटकेंनी मला सांगितलं. मी इंजिनियर पाठवले आणि म्हणलं यांना कसं डिझाईन पाहिजे पहा विचार, आणि तेही आपण तयार करणार आहे. फक्त पिवळी मारबतीच्या जवळ जे आपण अंडरपास बांधतो आहे तिथून बस जाऊ शकेल, पण ट्रक जाऊ शकणार नाही, गाड्या स्कूटर सगळं जाऊ शकेल, कारण तेवढी जागा मिळत नाही. आपण गोळीबार चौकाच्या आधी रेल्वेचा अंडरब्रिज इतवारी स्टेशनकडे जाणाऱ्या रेल्वेवर केलेला आहे, नंतर ब्रॉडगेजवर कमाल टॉकी चौक तिथे अंडरब्रिज आहे, वरतून ब्रिज आहे, आणि पूर्व नागपूर आणि मध्य नागपूरमध्ये शांतीनगरपासून तर इथपर्यंत सगळ्या भागामध्ये आता आपण अंडरपास बांधतो आहे, मोठे मोठे पूल बांधतो आहे, सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधतो आहे. आपल्या शहराला आपण ठरवलं होतं की 24/7 आपण पाणी देऊ. मला आनंद आहे की आज नागपुरातल्या 60% जनतेला भरपूर पाणी मिळतं. तुमच्याकडे किती वेळ पाणी येतं? आहे का अडचण पाण्याची? पाण्याची अडचण नाही आहे ना? आज कुठेही पाण्याची अडचण नाही आहे. आपण 89 पाण्याच्या टाक्या बांधल्या, पुन्हा नवीन पाईपलाईन टाकून झालो, जेणेकरून आपल्या जनतेला 24 तास पाणी मिळालं पाहिजे. नाग नदी करता 2400 कोटी रुपये मंजूर केले, सगळं ड्रेनेजचं पाणी खालून जाणार आहे. आणि माझी इच्छा आहे की सगळ्या ठिकाणी आपण सुंदर आणि स्वच्छ पाणी राहून आपण त्या ठिकाणी बोटीनी प्रवास करू शकू अशी सुंदर नाग नदी आपण तयार करू. या शहरामध्ये जगातलं पहिल्या नंबरचं म्युझिकल फाउंटेन आपण बनवलं. हे शहर ऑरेंज सिटी आहे, हे शहर 0 माईल आहे, लॉजिस्टिक कॅपिटल आपण बनवतो आहे 1200 कोटी रुपयाचं. मुंबईचा समुद्र आपण सिंधीपर्यंत आणला, ड्राय पोर्ट तयार केलं, आता नागपूरहून एक्सपोर्ट इम्पोर्ट सुरू आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नागपूरमधील गरीब माणसाच्या तरुण मुलामुलींना रोजगार मिळाला पाहिजे. माझा पहिला कार्यक्रम आहे, आपण मिहान सुरू केलं, माझ्याजवळ लिस्ट आहे, 68,000 तरुण मुलामुलींना मिहानमध्ये रोजगार मिळालेला आहे. आता इन्फोसिसमध्ये 15,000, SCLमध्ये 13,000, TCSमध्ये 20,000, टेक महिंद्रा, असं सगळं मिळून या वर्षाच्या एंडपर्यंत नागपूरच्या 1,00,000 तरुण मुलांना आपण मिहानमध्ये रोजगार देऊ. आणि पुढल्या 5 वर्षामध्ये पुन्हा 1,00,000 लोकांना आपण रोजगार मिळवून देऊ. जोपर्यंत कॅपिटल इन्व्हेस्टमेंट येत नाही, उद्योग व्यवसाय वाढत नाही, तोपर्यंत रोजगाराची निर्मिती होत नाही. आपण ऍडव्हान्टेज विदर्भ घेतला, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदर्भाचा औद्योगिक विकास कसा होईल याची योजना तयार केली, आणि विदर्भातल्या तरुण मुलाच्या हाताला काम कसं मिळालं पाहिजे, आपला कापूस, आपला सूत, आपला कपडा आपण बांगलादेशला पाठवतो, आपल्या इथून तो जो कंटेनर आहे तो JNPT मुंबईला जातो, मुंबईवरून कोलंबोला जातो आणि कोलंबोवरून चितगावला जातो. आता आपण नवीन मार्ग सुरू केलेला आहे की सिंधीवरून डायरेक्ट
हल्दिया म्हणजे कलकत्त्याला जाईल आणि नदीच्या मार्गाने चितगावला जाईल. 1.5 लाख रुपये कंटेनरचा कार्टिंग होता ते आता 70 ते 80 हजार रुपये राहील आणि विदर्भाचा कापूस शेतकऱ्यांचा निर्यात होईल आणि विदर्भातल्या शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळतील. आपल्याला 350 खेळाची मैदानं तयार करायची. आपण खासदार क्रीडा महोत्सव केला, 70,000 खेळाडू खेळले, 60 ते 80 वर्षाच्या 5,000 ज्येष्ठ नागरिकांनी खेळात भाग घेतला, 66 खेळ होते, कमीत कमी 68 मैदानं होती आणि 8 ते 10,000 पंच होते. 1,66,000 रुपयाचं आपण बक्षिसं दिली की नागपूरमध्ये खेळाचं महत्त्व वाढलं पाहिजे, गरिबाचे मुलं मैदानावर खेळली पाहिजे. आपण सांस्कृतिक महोत्सव केला, भारतीय संगीतामधले जागतिक दर्जाचे कलाकार नागपूरला आणले, रोज 50,000 लोक गाणं ऐकायला कार्यक्रम बघायला येत होते. आपलं शहर आपली जनता सांस्कृतिक मूल्यापासून या सांस्कृतिक कार्यक्रमातून आनंद घेऊन त्यांच्या मनात भारतीय संगीताची गायनाची गोडी निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला. आपण ॲग्रोव्हिजन घेतो, मी गेल्या 14 वर्षापासून दरवर्षी 5 लाख शेतकरी येतात. एवढंच नाही तर यावेळी आपण भक्ती महोत्सव केला, आदाशाला आपण मोठं गणपती मंदिरामध्ये 5,000 लोकांनी गणपती अथर्वशीर्षाची सहस्त्र आवर्तनं केली. मी दापेवाडाचा आहे, कोलबास्वामी महाराजांचा शेती आणि माझी शेती लागून आहे. माझे आई वडील कोलबास्वामी महाराजांचे तेथे सतत जायचे, मी पण दर्शनाला जायचो. श्रीहरी बापू महाराज मला नेहमी म्हणायचे, बापू हा सगळा आश्रम पडायला झाला आहे आणि मला आनंद आहे की मला संधी मिळाली सेवा करायची. मी लोकांकडे गेलो, जवळपास 5 ते 7 कोटी रुपये गोळा केले. चिचघरे नावाचे आपले आर्किटेक्ट आहे, हलबा समाजाचे, त्यांनी सुंदर डिझाईन तयार केलं आणि कोलबा स्वामी महाराजांचं भव्य मंदिर दापेवाडाला निर्माण झालं. आपल्या सगळ्यांच्या आनंदाचं आणि अभिमानाचं. आता विठ्ठलाचं देवस्थान मोठं होणार आहे. बावनकुळे साहेबांनी मोठी मदत केली आणि त्या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून 200 कोटी रुपयाची आता डेव्हलपमेंट होणार आहे. ती नदी शुद्ध पाणी होणार आहे. दापेवाड्यामध्ये आणि आदर्शामध्ये आज लोक दर्शनाकरता मोठ्या संख्येने जायला लागले आहेत. आदाशाचा वृद्धाश्रम माझ्या काळात तयार झाला होता, त्यांना रोज मी तिथे अन्नपूर्णा नावाचं रेस्टॉरंट काढलंय माझ्या आईच्या स्मरणात आणि तिथे रोज 150 लोकांना नाश्ता आणि चहा मी फुकट देण्याचा कार्यक्रम करतो. आदाशा काही माझ्या मतदारसंघात नाही, मतं मिळवण्याकरता आणि राजकारण करण्याकरता मी काही काम करत नाही. जात पंथ धर्म भाषा आणि पार्टी याचा मी कधी विचार केला नाही. मी जेव्हा जेव्हा नागपुरात आलो, माझ्या भेटण्याच्या दिवशी 3-3 हजार, 4-4 हजार लोक लाईनीत उभे होते, दिव्यांग होते, अपंग होते. गोरगरीब जनतेला मी भेटलो आणि शेवटच्या माणसाला भेटल्यानंतरच घरी जाऊन मी जेवण घेतलं, कारण ही जनता माझ्यासमोर देवासारखी आहे, सर्वोपरी आहे आणि इमानदारी जनतेची सेवा केली. मी 50 लाख कोटी रुपयाची कामं देशात केली, पण कोणी मायचा लाल माझ्यावर आरोप करू शकत नाही की एक काम घेण्याकरता मला त्याला पैसे द्यावे लागले, एक नाही करू शकत. मी पार्लमेंटमध्ये घोषणा करून सांगितलं की तुमच्या कानात जरी कोणी सांगितलं तर मला सांगा, मी सोडून देईन राजकारण, कारण मी राजकारण ही सेवा मानतो. पॉलिटिक्स इज द इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म असं मी नेहमी म्हणतो. सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं प्रभावी उपकरण राजकारण आहे. राजकारण, समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आणि सेवाकारण. मी 45,000 लोकांचे हार्टचे ऑपरेशन करून दिले. 350 लोक जे स्ट्रेचरवर आले उभे राहू शकत नव्हते, त्यांना जर्मनीतून, लंडनमधून, युकेमधून ॲटोबॉक्सचे पाय आणून लावून दिले. आता तर मी गाडी तयार केली आहे, ती वस्तीमध्ये गावामध्ये जाते, माप घेते सकाळी आणि संध्याकाळी पाय तयार करून देते. ते लोक फुटबॉल खेळायला लागले. परवा मी 87
ट्रायसिकल सोलरवर चालणाऱ्या अपंगांना दिल्या, त्यातले अनेक मुस्लिम होते, दलित समाजाचे होते, मी कधी हा विचार केला नाही. भारत सरकारच्या आयुष्य योजनेमध्ये अनेक लोकांना फायदा झाला आणि त्याचबरोबर दिव्यांगांकरता जी योजना आहे त्या योजनेमधून 40,000 लोकांना कोणाला चष्मा मिळाला, कोणाला मोबाईल फोन मिळाला, कोणाला संडास करायची खुर्ची मिळाली, कोणाला काठी मिळाली, अशा 40,000 लोकांना आपण मदत केली. ज्येष्ठ नागरिकांना 1,14,000 लोकांना मदत केली. जात पाहिली नाही, पंथ पाहिला नाही, धर्म पाहिला नाही, पार्टी पाहिली नाही. आपण दिव्यांगांकरता मोठा पार्क बांधलेला आता, तिथे टच थेरपी आहे, साऊंड थेरपी आहे, ब्रेल लिपी आहे, वॉटर थेरपी आहे, जगातली अत्याधुनिक उपकरणं आणली आणि दिव्यांगांकरता भारतातला सगळ्यात सुंदर आणि चांगला पार्क आपण बांधलेला आहे. माझ्या बांधवांना बहिणींनो, ही सगळं कामं करत असताना आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले. मला माहिती आहे की आम्ही काही परमेश्वर नाही आहे, 100% कामं करणं आमची काही परमेश्वर नाही की हात लावला. मी अनेक वेळा लोकांना म्हणतो, अरे मी काही बाबा आहे का, काही अंगारा फेकला की नाही, तुम्ही म्हटलं का होतेच म्हणे का. अरे मी म्हटलं की नाही होत, पण लोकांचा एवढा विश्वास आहे, लोकांचं प्रेम आहे आणि तुमचं प्रेम हीच आमची ताकद आहे. मला खूप आनंद आहे की तुम्ही सगळेजण आता आपल्या मालकीच्या घरात चालल्या. हा बांगलादेशमधला नाईक तलाव सुंदर होतो आहे. इथे स्वच्छता ठेवणं, तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण देणं, महिलांनी निरनिराळ्या प्रकारचे, आता मी तुम्हाला सांगायला विसरलो, मी विणकर समाजाच्या 1,300 महिलांना प्रशिक्षण दिलं आणि रेडीमेड गार्मेंटमध्ये जे कतरण निघते ते जे गालीचे तयार केले, आज 1,400 लोक महिलांना काम मिळालं. दापेवाडा नागपूरला सेंटर आहे, दापेवाडाला आहे, आता बेलेला उखडणार आहे. मी कमाल टॉकी चौकामध्ये आपल्या गरीब लोकांकरता माझ्या आईच्या स्मरणार्थ 50 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी मोठं डायग्नोसिस सेंटर बांधायची सुरुवात झाली आहे. MRI डॉक्टर 15,000 रुपयात घेतात, मी तुम्हाला 800 रुपयात MRI देणार आहे. CT scan 6,000 रुपये लागतात, 600 रुपयात देणार आहे. पॅथॉलॉजी लॅबोरेटरीच्या टेस्ट करता 12,000 रुपये लागतात, 200 रुपयात देणार आहे. X-ray सगळं कमीत कमी पैशात गरीब माणसाला मिळालं पाहिजे, गरीब माणसाची सेवा झाली पाहिजे, तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, आपलं जीवन सुसह्य झालं पाहिजे. तुम्हाला माहिती नसेल की जगामध्ये सध्या एका गोष्टीची चर्चा सुरू आहे, डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स, म्हणजे सुखांक. सुखांकचा अर्थ असा आहे की सर्व जनतेला प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, सगळ्या गोरगरीब जनतेला वैद्यकीय सुविधा प्राप्त झाल्या पाहिजे, सगळ्या गोरगरीब जनतेला राहायला स्वतःच्या मालकीचं घर मिळालं पाहिजे, मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर चांगले रस्ते, चांगल्या सुविधा प्राप्त झाल्या पाहिजे. याचा अर्थ डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स. आणि माझा प्रयत्न आहे की भारताच्या डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्समध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या नागपूर शहराला पहिल्या नंबरवर नेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. तुम्ही टॉयलेटमध्ये पाणी टाकता, आम्ही ते स्वच्छ करतो आणि विकतो. आम्हाला महानगरपालिकेला 300 कोटी रुपये वर्षाचे मिळतात. ही पहिली महानगरपालिका आहे. 24/7 पाणी देणारी योजना चालवणारी पहिली महानगरपालिका आहे. खाली रोड, वरती ब्रिज, त्याच्यावरती मेट्रो, हे रेकॉर्ड, जागतिक रेकॉर्ड करणारं पहिलं शहर नागपूर आहे. आज किती रेकॉर्ड झालेले आहे, 500 इलेक्ट्रिक बसेस आता सुरू होणार आहे. कालच मी कमिशनरला फोन केला होता की इलेक्ट्रिक बसेस बऱ्याच पडल्या भांडेवाडीत मला दिसल्या, ते म्हणाले चार्जिंगची व्यवस्था झाली म्हणून अडकल्यात. मी म्हणाले साहेब, नागपूरची जनता एअर कंडिशन इलेक्ट्रिक बसमध्ये फिरली पाहिजे आणि लवकरच मी प्रयत्न करणार आहे की बसच्या तिकिटाचा दर 30% कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. या रिंग रोडवर मी इलेक्ट्रिक ट्रॉली बस सुरू करणार आहे. आणि एवढंच नाही,
तर आपल्या मुलांच्या शिक्षणाकरता आपण सिम्बॉसिस जसं आणलं तसं नर्सिंग मुंगजी देवेंद्रजींनी त्याची जागा मंजूर करून दिली आहे. आणि आता KG to PG भारतातल्या सगळ्यात 5 इन्स्टिट्यूशनमधली ही नर्सिंग मुंगजी युनिव्हर्सिटी नागपूरला येणार आहे. आता आपल्या मुलामुलींना शिकण्याकरता मुंबई पुण्याला जाण्याची गरज नाही. हार्ट ट्रान्सप्लांट करायचं असेल, किडनी ट्रान्सप्लांट करायची असेल, डोळे ट्रान्सप्लांट करायचे, काही कुठलंही अवयव ट्रान्सप्लांट करायचं असेल तर 1 वर्षाच्या आत गोरगरीब जनतेला या सगळ्या सुविधा नागपुरात मिळतील असं वचन मी आपल्याला देतो. मला आठवते मी जेव्हा महाराष्ट्रात होतो अनेक लोकांचे हार्टचे ऑपरेशन मी करून दिले. मुंबईला माझ्याकडे एक रूम होती त्याला वार्डच म्हणायचे, सगळे लोक तिथे येऊन राहायचे. पण मुंबईमध्ये त्यावेळी हार्टचे ऑपरेशन नव्हते, नागपुरात होत नव्हते. आणि म्हणून माझा आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की तुम्ही दरवर्षी मला भरभरून मतं देता. मागच्या वर्षी पण इथल्या सगळ्या पेट्यामध्ये मीच होतो, कोणाला मतच नाही मिळाली. फक्त एकच विनंती करतो की यावेळी बांगलादेशच्या सगळ्या बूथवर 75% मतदान करण्याची जबाबदारी आता तुमची आहे. मागच्या वेळी 54% होतं. तुमचे मित्र मंडळी परिवाराचे लोक दोस्त मित्र सगळ्यांना फोन करा, सगळ्यांना बाहेर काढा. सकाळी 7 पासून मतदान सुरू होणार आहे, 11 वाजेपर्यंत आपल्या मतदान पूर्ण करा. जर तुम्ही 75% मतदान केलं तर पुन्हा एक विश्व रेकॉर्ड होईल, भारतातला रेकॉर्ड होईल. आणि मी 5 लाखापेक्षा जास्त मार्जिनने निवडून येईल तो रेकॉर्ड करण्याकरता मला आशीर्वाद द्या, हीच माझी आपल्याला विनंती. आपण सगळ्यांनी मनात आणलं ते नक्की होईल. मी पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये येणार आहे, सगळ्यांच्या रजिस्ट्र्या सुरू झालेल्या आहे. सगळे तुमचे घर मालकीची झाले की सगळ्या घरवाल्यांचा सत्कार करण्याकरता मी पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये येईल असं वचन देतो. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपण सगळ्यांनी 10 वर्ष ज्याप्रमाणे मला आशीर्वाद दिला तसा पुढील 5 वर्षाकरताही आपण मला आशीर्वाद द्यावा अशी हात जोडून विनंती करतो. आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. माझ्याबरोबर जोरात सांगा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. 10 मिनिटं कमी आहे, आता ज्यांना स्वागत करायचे ते येऊन जा, मी सगळ्यांचं स्वागत स्वीकार. एकेकाने लाईनीने या, जे झालं ते खाली उतरा, का नाही तर स्टेज खाली जाईल.